गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्री मार्केट रिपोर्टमध्ये मा तर मित्रांनो काल आपण मार्केट पाहिलं की काल मार्केट सडनली फॉल झालं पण याच्यामागचं चा कारण नक्की काय असू शकतं याच्यामागे तशी बरीच कारणं आहेत परंतु जे मेजर कारण आहे ते म्हणजे एच डी एफ सी बँकचे रिझल्ट्स एच डी एफ सी बँकचा जो डी आर आहे तर तो काल सात टक्के डाऊन होता आणि त्यामुळे आपल्याकडे मार्केट ऑलमोस्ट आठ टक्क्यापेक्षाही जास्त पडलं म्हणजेच एच डी एफ सी बँकचा पर्टिक्युलर स्टॉक परंतु आज जर आपण पाहिलं तर यू एसमध्ये आज एच डी एफ सी एडीआर हा नऊ टक्के डाऊन आहे मग याच्यामागचं कारण काय असू शकतं याच्यामागचं मेजर कारण असं असू शकतं ते म्हणजे काहीतरी ठरवून केला गेलेला हा सेल आहे याच्यामध्ये काहीतरी बियर नाही काही ना काहीतरी गेम केलेला आहे असं म्हणायला हरकत नाही याचं कारण म्हणजे असं की एखाद्या कंपनीचा थोडं थोडासा खराब रिझल्ट आला तर त्याचा स्टॉक पडणं साहजिकच आहे आणि एचडीएफसी बँकचं सगळ्यात जास्त वेटेज हे निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्ही ठिकाणी आहे त्यामुळे ते, ते दोन्हींनाही ड्रॅक करून खाली घेऊन येतं ही गोष्ट मात्र खरी आहे कारण तुम्ही काल जर व्यवस्थित पाहिलं तर जे मेजर मेजर स्टॉक्स आहेत म्हणजेच बँकिंग सोडून ते कुठलेही मेजर स्टॉक्स फार पडले नाहीत उलट काही काही तर वाढलेत जसं तुम्ही एल एन टी पहा त्यानंतर रिलायन्स पहा ते, ते वरती गेले नाहीत पण ते पडलेही नाहीत ते त्याच रेंजमध्ये होते परंतु बाकी मात्र बँकिंग स्टॉकची फार धुलाई झालेली आहे आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जे यू एसमध्ये जे ए डी आर असतात म्हणजे तिथले जे इक्विटी शेअर्स आहेत तर ते आपल्यापेक्षा प्रीमियममध्ये ट्रेड करत असतात म्हणजेच आठ ते दहा टक्के एच डी एफ सी बँकचा एडीआर तिथं प्रीमियममध्ये ट्रेड करतो आणि आज जर आपण पाहिलं तर नऊ टक्के एका दिवसामध्ये तो डाऊन झाला आहे याचा अर्थ तिथला जो प्रीमियम आहे तो पूर्णपणे वाईप आऊट झालेला आहे म्हणजेच काल जसा तिथं सात टक्के डाऊन झाल्यानंतर आपल्याकडे आठ टक्के एच डी एफ सी बँकचा स्टॉक डाऊन झाला होता तर याचा अर्थ आज असा नाही आहे की तिथे नऊ टक्के डाऊन आहे म्हणजे आपल्याकडे सुद्धा नऊ दहा टक्के पुन्हा एच डी एफ सी बँक पडेल कारण काल जे डोमेस्टिक इन्स्टिट्युशन्स होते तर ते काही सावध नव्हते परंतु आज मात्र ते थे सावध असतील आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आहे वीकली एक्सपायरी त्यामुळे मार्केटला कुठेतरी सपोर्ट मिळू शकतो अशी शक्यता आहे परंतु गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट पुन्हा शंभर ते एकशे दहा एकशे वीस पॉईंटपर्यंत गॅप डाऊन ओपन होऊ शकतं ते साहजिकच का आहे कारण काल एवढा मोठा फॉल आला त्यामुळे त्याचं रिॲक्शन आज राहणारच परंतु इथनं जर ते रिकवर झालं तर मग मात्र काही हो ना काहीतरी होऊ शकतं बघूयात आज काय होतं ते परंतु तुम्ही बँकिंग स्टॉकला अजिबात हात लावू नका जर करायचं असेल तर त्याच्यामध्ये थोडासा सपोर्ट येऊ द्या मगच त्याच्यामध्ये काही ना काहीतरी होऊ शकतं आणि राहिला प्रश्न एच डी एफ सीचा तर एच डी एफ सी बँक गेले दोन तीन वर्षापासून स्ट्रगल करतेच आहे आणि त्यांचं जे मर्जर झालंय तर त्याच्यामुळे त्यांना फारच त्रास होतोय पाहूयात पुढे काय होतंय ते परंतु सी बँकने सेंटिमेंट असं क्रिएट केलं आहे की जे काही बाकीचे बँकिंग स्टॉक्स आहेत किंवा बाकीचे जे काही बँका आहेत तर त्यांचे रिझल्ट काही खास येतील असं दिसत नाही परंतु यातही एखाद्या बँकेचा रिझल्ट जर चांगला आला जसं की आता शनिवारी आय सी आय सी आय बँकचा रिझल्ट आहे तो जर चांगला आला तर मग मात्र मार्केटला चांगला सपोर्ट मिळू शकतो आणि अशा पद्धतीनं युरोपियन मार्केट अमेरिकन मार्केट मिक्स आहेत सगळे म्हणजे काही डाऊन आहेत काही ग्रीनमध्ये आहेत सगळं मिक्स आहे असं काही प्रॉपर सोल्युशन नाही आहे परंतु जर आपण रिटेल सेल्स डेटा जो यू एसचा काल आला तो जर पाहिला तर तो एक्सपेक्टेशनपेक्षा चांगला आला आहे मग याचा अर्थ काय तर याचा अर्थ यू एस डॉलर हा आता वरती मूव करेल आणि त्याचा इम्पॅक्ट पुन्हा स्टॉक मार्केटवरती होईल आणि थोडंसं स्टॉक मार्केटमध्ये पुन्हा प्रेशर निर्माण होऊ शकतं कारण जे काही रेट कट्स आहेत तर ते कट्स आता थोडे लांबणीवरती पडतील असं मागचं गणित आहे आय होप तुम्हाला ही माहिती ट्रेडिंगसाठी नक्कीच उपयोगी पडत असेल तर तुम्ही आजसुद्धा सेफ ट्रेड करा आणि जर मार्केटनं कुठे सपोर्ट ब्रेक केला तर तुम्ही सेल करू शकता पुन्हा याच्यामध्ये ये फॉल येऊ शकतो परंतु मार्केट एवढ्या सहजासहजी फॉल होईल असं वाटत नाही बघूयात काय होतंय आज ते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत शेअर करायला विसरू नका